त्याच्यावरती सेनेने ऑब्जेक्शन घेतलेलं नाही, घेणार की नाहीत हे एक दोन दिवसात त्या ठिकाणी कळेल. त्यांचं एकदा आलं आणि तर आमच्याबरोबर बसायला ते जर मग तयार असतील तर आम्ही बसायला त्यांच्याबरोबर रेडी आहोत. नाही तर मग हे जे इतर संघटना ज्या आहेत त्या इतर संघटनांशी बोलून मग पुढे काय करता येईल ते आम्ही करू. त्याच्यावर संजय राऊत यांनी सुद्धा एक विधान केलं, ते म्हणत आहेत की तुम्ही सोबत युती तोडल्याची घोषणा करणं हे दुर्दैवी आहे आणि चार जागांचा प्रस्ताव तेव्हाही होता आणि आजही आम्ही त्या जागांवर काय. त्यांना चार जागा ज्या आहेत त्या परत देतोय, त्यांनी त्याच्यावरती लढावं हे आम्ही अगोदरही सांगितलं होतं. पब्लिकली ते चार म्हणत असले तरी जे बैठकीला गेले त्यांना ऑफिशियली ज्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या यांनी, त्याच्यामध्ये एक अकोला आणि दोन उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. त्यांनी कोणावरती कॉमेंट करणार नाही ज्यांना कोणाचं करायचं. मी कालच जाहीर केलं की 26 आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करू. त्यांच्या 16 सीटवर आतापर्यंत तेढा सुटलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे, काय सांगलं? ते मी तेच म्हटलं, त्यांचा तेढा संपलेला नाही म्हणून त्यांची याद्या जाहीर होत नाहीये. आपल्याकडून त्यांचा 15 तेढा संपेल नसेल तर मी कुठल्या मागणार नाही. त्यांचं संपत नसेल तर मग ते जॉईंटली लढणार आहेत की वेगळे लढणार आहेत हा त्याच्यातला इश्यू आहे. सर, पहिल्या टप्प्याचं जे मतदान आहे ते पूर्व विदर्भामध्ये होणार आहे, तिथल्या ज्या 6-7 जागा आहेत त्यांच्यासाठीचा अर्ज भरण्याच्या तारखा जवळ येऊन ठेपलेल्या आहे आणि अजूनही महाविकास आघाडीचं जागा बटे माझं म्हणणं अशावेळी तुम्ही काय करणार आहात? ते फॉर्म भरणं हे ज्याचं क्रिमिनल रेकॉर्ड असतं त्याला वेळ लागतो, पण ज्याचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही तो असा 2 तासांमध्ये भरतो. त्याच्यामुळे आम्ही जे उमेदवार सगळे जे काही फायनल करणार किंवा केलेले आहेत त्या सगळ्यांचा हा रेकॉर्ड आम्ही असताना बघितलेला आहे की त्याचा फॉर्म 2 तासांमध्ये भरला पाहिजे आणि त्यांना सबमिट करता आलं पाहिजे एवढं आम्ही बघितलेलं आहे. अजून आमची काही तयारी झालेली नाही, 26 आमची काय तयारी ते आम्ही जाहीर करू. जर असं झालं नाही तर तिसरी आघाडी उदयास येईल का आणि त्याचं नेतृत्व आपण कराल? नाही, माझं अजून त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकत. सर, तुमच्या फॉर्म भरण्याची चर्चा जी आहे तीही रंगते, तुम्ही कधी फॉर्म भरणार? नाही, मी 27 भरणार आहे. अकोल्यातून 27 भरणार आहे. महाविकास आघाडी सोबत की महाविकास आघाडीच्या भागात? मी माझ्या पक्षाच्या वतीने भरत असतो. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी लढणार. हे वारंवार म्हणतात की अब की बार 45 मला वाटतं महाराष्ट्रामध्ये इतक्या जागा मिळतील महायुतीला. ज्या पद्धतीने फोडाफोडी चाललेली आहे, उमेदवार पळवापळवी चाललेली आहे, त्याच्यावरनं एक गोष्ट क्लिअर झाली की यांची आता ताकद नाही. किंवा जो 2014 इफोरिया होता आणि 2019 जो होता तो आता पूर्णपणे संपलेला आहे आणि त्याच्यामुळे उद्याच्या याच्यामध्ये त्यांची जी स्ट्रॅटेजी मला असताना दिसते ती म्हणजे इतर पक्ष विकनिंग करा, त्यांची ताकद ठेवू नका, मग आपल्याला जिंकता येईल अशी परिस्थिती त्यांनी केलेली आहे. जे पक्ष आहे मोठे मोठे आणखी पक्ष आहेत त्यांच्याकडे उमेदवार नाही आहे असं वाटतंय का? ते पक्ष उमेदवार नाहीत म्हणूनच फोडाफोडी होते ना, पळवापळवी होते. सर, एकीकडे लोकसभेसाठी सगळेच पक्ष जोरदार तयारी करताना पाहिलं, म्हणजे तुमच्याही सभा झाल्या, शिवसेनेच्या झाल्या, राष्ट्रवादीच्या झाल्या, पण ह्या सगळ्यात काँग्रेसकडून तुम्ही म्हणता तरी काँग्रेसच्या 7 जागेवर पाठिंबा देईल, पण काँग्रेसच्या संघटनात्मक काहीच पक्षा किंवा जाहिरातबाजी जी आहे ते अद्याप झालेली नाही. आणि तरी तुम्ही माझं म्हणणं असेल की त्यांनी जाहिरातबाजी का केली नाही हे तुम्ही काँग्रेसवाल्यांना विचारा. आम्ही फक्त असं एक गुडविल गेस्चर म्हणून असताना महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत की नाही आहोत याच्या पलीकडे जाऊन आम्ही असताना सांगितलं की त्यांनी जर 7 आम्हाला कळवल्या की त्या आमच्या मतामुळे कुठच्या ते जिंकून येतील तर त्याच्यावरती पाठिंबा देण्याची आमची ऑफर जी आहे ती कायम आहे. बावनकुळेने एक विधान केलंय, बावनकुळे म्हणतात की मोदी की गॅरंटी समोर निभाव लागत नाही त्यामुळे संविधान बदलण्याच्या अफवा पसरवल्या जातात, कुणाच्या बापालाही ते शक्य होणार नाही. शेवटी
कुठली गोष्ट बदलायची न बदलायची ही येणाऱ्या सत्ताधाऱ्या पक्षाच्या हातामध्ये आहे।